कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात शिवसेना आणि ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून घंटानाद आंदोलन करण्यात आलं. आंदोलनानंतर पोलिसांनी शिंदे आणि ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना ताब्यात घेतलं. कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मियांची प्रार्थना स्थळं आहेत. बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांकडून इथं नमाज पठण केलं जातं, पण यावेळी हिंदू बांधवांना मंदिर परिसरात प्रवेश दिला जात नाही. त्याच्या निषेधार्थ 38 वर्षांपासून शिवसैनिक हे घंटानाद आंदोलन करत आहेत. शिवसेना आणि ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी वेगवेगळ्या वेळेत हे आंदोलन केलं. अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला. या बाबतीमध्ये कायदेशीर लढाई लढत आहोत. निश्चितपणे सरकारचा या बाबतीमध्ये पाठिंबा आहे, परंतु न्यायालयीन लढाई ही लढावीच लागते. न्याय हा सगळ्यांना सारखा असतो. ज्याप्रमाणे राम मंदिर त्याचप्रमाणे निश्चितपणे दुर्गाडी आणि कलंगडासाठी न्याय आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही. जे हिरव्या झेंड्याखाली धाड्या कुरवळतात त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये पवित्र भगवा झेंडा घेऊन आंदोलन करण्याचा हक्क नाही. जे मंदिर बंद ठेवतात त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. हे आंदोलन मुस्लिमांविरुद्ध नाही आहे, प्रशासनाविरुद्ध आहे. प्रशासन मंदिर बंद ठेवतं. आमचा हिंदुत्वाचा घटनेने दिलेला देवदर्शनाचा अधिकार हिरावून